महाविकास आघाडी सरकारचं शिष्टमंडळ हे राज्यपालांच्या भेटीला गेलंय. भुजबळ मुश्रीफ या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज्यपालांच्या भेटीसाठी ते राजभवनात पोहोचलेले आहेत. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचं शिष्टमंडळ हे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट ते घेतात आणि त्यासाठीच ते राजभवनात पोहोचलेले आहेत. ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी सही न केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं हे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला गेलंय. तर याच भेटीमध्ये ओबीसी विधेयक मंजुरीसाठी हे शिष्टमंडळ राज्यपालांना विनंती करणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकाही केली आहे. तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची बातमी. याआधी सुद्धा हे निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गेलेलं होतं आणि त्यावेळी सुद्धा विनंती करण्यात आली होती की हे जे निवेदन आहे ते मान्य करावं. मात्र अजून सुद्धा राज्यपालांनी त्यावर सही केलेली नाहीये आणि त्यासाठीच ती सही करण्यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे त्यांना भेटण्यासाठी राजभवनात पोहोचलेलं आहे आणि भुजबळ मुश्रीफ हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर ओबीसी आरक्षण विधेयकावर सही करावी अशी विनंती या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना करण्यात येणार आहे. आपण पाहतोय आताची ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष आता यामुळे पेटणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण वारंवार अनेक घटनांमुळे या सगळ्या प्रकरणांवरून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार यांच्यामध्ये काही मतभेद झालेले आहेत. आताची ही मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय. ओबीसी आरक्षण विधेयकावर सही करावी ही विनंती करण्यासाठी महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ आता राजभवनात पोहोचलेलं आहे आणि थोड्याच वेळात त्यांची ही भेट होणार आहे. आपण पाहतोय हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ हे या शिष्टमंडळामध्ये गेलेले आहेत. तर याच संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून. मात्र त्याआधी यावरच छगन भुजबळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण ऐकूया. माझी आम्ही त्यांना परत जाऊन विनंती निश्चित करणार. मला खात्री आहे की ते त्या संदर्भामध्ये सकारात्मक राहतील. मी या बाबतीमध्ये पवार साहेबांशी मुख्यमंत्र्यांशी त्यांनी सांगितले की त्यांना जाऊन विनंती करा. मी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे की अध्यादेश हे सगळं एकमताने आपण मंजूर केलेलं आहे. हा कायदासुद्धा विधानमंडळामध्ये एकमतानं मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे आता कुठेतरी रस्ता आपल्याला मिळतो आहे. परत आरक्षण ओबीसीचं मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे. आयोगसुद्धा लवकरात लवकर एंट्री अहवाल आपल्याला देईल असं वाटायला लागलं आहे. अशा वेळेला जे मला असं वाटतं की सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे आणि राज्यपाल महोदय सहकार्य निश्चित करतील अशी माझी खात्री आहे. तर छगन भुजबळांच्या याच प्रतिक्रियेवर सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले तेही आपण ऐकूया. महामहिम राज्यपाल महोदय हे कोणतीही राज्याच्या हिताची या राज्यातल्या जनतेच्या न्याय हक्काची फाईल कधी चढवणार नाही. देवभूमीतून आलेले राज्यपाल महोदय हे स्वतः मुख्यमंत्री राहिले आहे आणि जनहितासाठी ज्यांनी आपलं आयुष्य हे वेचलं आहे आणि आयुष्य अर्पण केलं त्यांच्याकडून अशी खर तर मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी सन्माननीय भुजबळ साहेब असं बाहेर म्हणाले एक फोन करता आला असता फोनचे पैसे पाहिजे राहिले असते तर विरोधी पक्षांनी दिले असते. तर याच संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. सुशांत आपण पाहतोय ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी अजूनही सही केलेली नाहीये आणि यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे राजभवनात पोहोचलंय. काय सध्याचे अपडेट्स आहेत? आपण बघतोय ओबीसी आरक्षणावरून आधीच राज्य सरकारवर विरोधक टीका करत असताना राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात जे ओबीसी आरक्षणाचा काही कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र आताची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे राजभवनात आता दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. ओबीसी अध्यादेशावर सही न केल्यामुळे ते लवकरात लवकर मान्य करून त्यावर सही करावी अशी विनंती शिष्टमंडळातर्फे राज्यपालांना करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात सुशांत सावंत यांच्याकडे. सुशांत काय सध्याचे अपडेट्स मिळतात या संदर्भात?
आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी छगन भुजबळ आणि शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना भेटायला गेलेलं आहे आणि आपण बघतोय ज्या राज्य सरकारने जे विधेयक मांडलं होतं ओबीसी आरक्षणाबाबत त्या विधेयकावर राज्यपालांनी सही केलेली नाहीये, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा वाद आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी देखील अनेकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असे वाद समोर आले होते. त्यातच आता आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. ओबीसी आरक्षणावरून कुठेतरी राज्य सरकारवर टीका होत आहे आणि हेच विधेयक जे आहे ते ओबीसी आरक्षणासंदर्भातलं राजकीय विधेयक राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनादरम्यान मांडलं होतं, मात्र त्याला अजूनही राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाहीये. त्यामुळे कुठेतरी राज्यपालांचा गैरसमज झालाय की काय आणि हाच गैरसमज दूर करण्यासाठी आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी छगन भुजबळ असतील शंभूराजे देसाई असतील हे राजभवनात दाखल झालेले आहेत. आता राजभवनात ते या कशा पद्धतीचं हे विधेयक आहे राजकीय आरक्षण जे ओबीसीचं रखडलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना देखील त्याचा फटका बसणार होता, त्यामुळे कुठेतरी हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकारने हे विधेयक थांबवते. आताची ही मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. या ठिकाणी आपण पाहतोय हे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलेलं आहे आणि राज्यपालांनी अखेरीस या अध्यादेशावर सही केल्याचं कळतंय. ओबीसी आरक्षण विधेयकावर सही झाली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. तर शिष्टमंडळ हे आभार मानण्यासाठी राजभवनावर गेल्याचं आपण पाहतोय. आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे. सुशांत आपण पाहतोय, तुम्ही ऐकलं या ठिकाणी या तर याच संदर्भात आपण अपडेट्स जाणून घेत आहोत. ओबीसी आरक्षण विधेयकावर ही आता सही झालेली आहे आणि त्याच संदर्भात हे शिष्टमंडळ आभार मानण्यासाठी राजभवनावर गेल्याचं कळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संदर्भातली ही माहिती दिली आहे. आपण पाहतोय गेल्या बऱ्याच दिवसांपासून हे अध्यादेश राज्यपालांकडे होतं आणि त्यावर लवकरात लवकर सही करण्याची मागणी वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत होती आणि अखेर या अध्यादेशावर आता सही झाल्याचं कळत आहे. मी आपल्याला आनंदाची बातमी सांगतो की आत्ता त्यांनी त्याच्यावर सही केलेली आहे. आज आपले त्याच्या संदर्भामध्ये लॉ सेक्रेटरी दोन्ही आणि RDD चे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पाठवलेलं होतं. त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना सांगितलं होतं. आज भुजबळ साहेबांनी पण तिथं भेट घेतलेली आहे. भुजबळ साहेबांना पण वेळ दिली गेलेली आहे आणि राज्यपाल महोदयांना सगळं लक्षात आणून दिल्यानंतर की बाबा ह्या अध्यादेशावर तुम्ही सही केलेली होती, ह्याचं बिलात रूपांतर करत असताना सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सभासदांनी एकमताने हे बिल मंजूर केलेलं आहे. तर आपण पाहिलं अखेर या ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केलेली आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांचे आभारही मानलेत. आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भातच प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडे अधिक माहितीसाठी. रश्मी, काय अधिक अपडेट्स या संदर्भात मिळतात? नक्कीच, आपण बघतो की पहिला राज्यपालांनी आक्षेप नोंदवले होते, सही केली नव्हती, परंतु जेव्हा सरकारला कळलं त्यानंतर हालचाली झाल्या, राज्यपालांची चर्चा करण्यात आली आणि जी माहिती मिळते आज खरं तर शिष्टमंडळ जे आहे 6 वाजता राजभवनावर भेटायला देखील पोहोचलं, पण त्याआधी जी माहिती मिळते राज्यपालांनी सही केलेली आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री यांनी आभार मानलेत आणि स्वतः आता हे जे शिष्टमंडळ जे पोहोचलेलं आहे राजभवनाला ते देखील राज्यपालांचे आभार मानणार आहेत, कारण संपूर्ण एकमताने जे होतं हे विधेयक जे आहे मंजूर केलं होतं. 50% आज 27% जे आरक्षण आहे ओबीसींचं त्यासाठी एकमताने हे विधेयक मंजूर झाले होतं आणि अखेरीस राज्यपालांनी त्याला सही केलेली आहे, त्यामुळे मार्ग जो आहे तो मोकळा झालाय. नक्कीच, धन्यवाद रश्मी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.